नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत खास करून आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या. कापण्या वातड किंवा चिवट होऊ नयेत म्हणून कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यावं, त्यामध्ये मोहन किती घालावं याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आषाढ महिन्यात गव्हाच्या पिठाच्या कापण्या किंवा तळणीचे धपाटे केले जातात, यालाच आषाढ तळणे असे देखील म्हणतात. चला तर मग गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते पाहूया. सुरुवातीला इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये एक कप बारीक चिरलेला गूळ घातला आहे. बघा, गूळ अगदी बारीक चिरून घेतला आहे, त्यामुळे पाण्यामध्ये गूळ पटकन विरघळला जाईल. आता आपण यामध्ये पाऊण कप पाणी घालूया. एक कप गूळ आणि पाऊण कप पाणी असं मी प्रमाण घेतलेलं आहे. आपल्याला या पाण्यामध्ये गूळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे, गुळाचा पाक करायचा नाही आहे. बघा, आपण इथं घेतलेला गूळ पूर्णपणे विरघळला गेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि तयार करून घेतलेलं हे गुळाचं पाणी पूर्णपणे गार करून घेऊया आणि मगच पुढची तयारी करूया. कापण्या करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ मी चाळून घेतलेलं आहे. सगळे साहित्य आपण एकाच कपने मोजून घ्यायची, म्हणजे आपल्या कापण्या अगदी व्यवस्थित होतात. 2 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून बारीक रवा घालायचा, यामुळे कापण्या खुसखुशीत व्हायला मदत होते. 1 टीस्पून बडीशेप पावडर घालायची आहे, 1 टीस्पून वेलची जायफळ पावडर आणि 1 टीस्पून सुंठ पावडर घेतलेली आहे. अगदी 2 चिमूट मीठ घालायचं आणि आता आपण हाताने ही सगळी साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत. पीठ भरून घेताना मी कप हलक्या हाताने भरलेला आहे, घट्ट दाबून पीठ भरून घेतलेलं नाही आहे. सगळी साहित्य मिक्स करून झाले की यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून कडकडीत गरम असलेल्या साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे. 2 कप पिठासाठी 2 टेबलस्पून साजूक तूप हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तूप कडकडीत गरम आहे म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. यानंतर मी मोहन हाताने असं पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. प्रत्येक कणाला आपण घातलेलं मोहन लागेल अशा पद्धतीने पिठाला चोळून मोहन लावून घ्यायचं, म्हणजे मग कापण्या मस्त खुसखुशीत होतात. मग अशी मूठ वळून बघायची, तुम्ही पाहू शकता सहज मूठ वळली जाते. याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे. यापेक्षा जास्ती साजूक तूप घालायचं नाही आहे, नाहीतर मग कापण्याऐवजी त्याच्या शंकरपाळ्या तयार होतील. आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळताना आपण खूप जास्त घट्ट किंवा सैलसर ठेवायचं नाही आहे. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा किंचितसं घट्टसर पीठ ठेवायचं आहे. आपण यामध्ये 2 टेबलस्पून रवा घातलेला आहे. रवा भिजेल इतपत आपण गुळाचं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं कापण्यांसाठी लागणारं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी पीठ खूप जास्त घट्टही केलेलं नाही आहे किंवा खूप अगदी सैलसर देखील ठेवलेलं नाही आहे. आपण इथं 1/4 कप पाण्याचं गुळवणी तयार करून घेतलं होतं, ते पाणी अगदी बरोबर झालेलं आहे. पिठाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तुम्हाला थोडंसं पाणी अधिक लागू शकतं, किंवा जर आपण तयार केलेलं गुळवणी थोडं जास्ती झालं तर मग अजून थोडंसं गव्हाचं पीठ घालून पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. गुळवणी तयार करताना आधीच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, मग गुळाचं पाणी वाया जातं आणि मग कापण्या अगोड होतात. आता आपण यावर 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया, म्हणजे रवा अगदी छान भिजला जाईल. 15 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपण तयार करून घेतलेलं पीठ अगदी व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. पीठ आपण हलकंसं मळून घेऊया आणि मग आपण पोळी लाटूया. इथं मी पोळपाट घेतला आहे. आपण तयार करून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि तो पोळपाटावर असा रगडून चपटा करून घ्यायचा आहे. आणि आता आपण पोळी लाटून घेऊया. आपण यामध्ये मोहनासाठी साजूक तूप घातलेलं आहे, त्यामुळे पीठ लावायची गरज नाही आहे किंवा तेलही लावायची गरज नाही आहे. पोळपाटाला जर जास्तीच आपण तयार केलेली पोळी चिकटत असेल तर हलकंसं पीठ लावू शकता, पण खूप जास्त पीठ लावू नका. तळाकडून पोळी चिकटल्यासारखी वाटते म्हणून मी फक्त पिठाचा पोळपाटाला हात लावून घेणार आहे. यापेक्षा जास्त पीठ लावायचं नाही आहे. आणि आता आपण अशा पद्धतीने जाडसर पोळी लाटून घेऊया. अर्धवट पोळी लाटून झाली की मग आपण वरून खसखस लावायची आहे. दोन्ही बाजूंनी खसखस लावून घ्यायची आहे. तुम्ही पीठ मळताना खसखस घातली तरीही चालेल, पण अशी वरून खसखस घातली म्हणजे कापण्या दिसायला छान दिसतात. बघा, खसखस टाकून झाली की मग आपण पुन्हा लाटण्याने पोळी हलकी लाटून घ्यायची आहे, म्हणजे खसखस पिठामध्ये अगदी व्यवस्थित बसते आणि जेव्हा आपण कापण्या तळतो तेव्हा तेलामध्ये खसखस पडत नाही. वरच्या बाजूने खसखस लावून झाले की पोळी पलटून घ्यायची आणि सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण खसखस लावून घ्यायची आहे. खसखसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता. मी खूप जास्त खसखस लावलेली नाही आहे.
आणि मग दुसरी बाजू पण थोडा वेळ लाटून घेऊया. आपली पोळी लाटून झालेली आहे. बघा, मी इतकी जाडी ठेवलेली आहे, यापेक्षा जास्ती पातळ करायची नाही आहे किंवा जास्ती जाड पण ठेवायची नाही आहे. अगदी जर पातळ कराल तर आपल्या कापण्या कुडकुडीत होतील, आणि जर जास्ती जाड ठेवाल तर कापण्या बाहेरून लालसर होतील आणि आतून तशाच कच्च्या राहतील. यानंतर आपण साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि मग आता आपण कापण्या कापून घेऊया. इथं मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, तुम्ही सुरीने देखील कापू शकता. कापण्या जशा तुम्हाला लहान मोठ्या हव्या असतील त्यानुसार तुम्ही कापण्या कट करून घ्या. कापण्यांचा आकार असाच असतो म्हणून मी अशा डायमंड आकारामध्येच कापण्या कापून घेतलेल्या आहेत. खूप जास्त मोठ्या केल्या नाही आहेत किंवा अगदी लहान देखील केलेल्या नाही आहेत. आता आपण या कापण्या मोकळ्या करून घेऊया. बघा, पोळपाटाला अजिबात चिकटलेल्या नाही आहेत. अशा पद्धतीने सर्व कापण्या सुट्या करून घेऊया आणि एकाच ताटामध्ये एकावर एक जरी ठेवल्या तरीही त्या अजिबात चिकटत नाहीत. आणि सगळ्या कापण्या तयार करून घेऊया आणि मग तळूया. कापण्या तळण्यासाठी इथं मी गॅसवर तेल मिडियम फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम आहे. यामध्ये मी पिठाचा लहानसा गोळा घातलेला आहे. बघा, पिठाच्या गोळ्याला पटकन बुडबुडे आलेले आहेत आणि तो वर आलेला आहे. इतकं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. यापेक्षा खूप जास्त तेल गरम करायचं नाही आहे किंवा कमी गरम देखील तेलामध्ये कापण्या घालायच्या नाही आहेत. आता आपण अशा पद्धतीने यामध्ये कापण्या घालूया. तेलामध्ये मावतील एवढ्याच घालायच्या आहेत. खूप जास्त गर्दी होईल इतक्या कापण्या घालायच्या नाही आहेत. आणि मग आपण झाऱ्याने थोड्या थोड्या वेळाने सतत असं वरखाली करत राहायचं आहे, म्हणजे मग आपल्या कापण्या एकाच बाजूने लालसर होणार नाहीत. कापण्या तळताना गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा किंचित कमी ठेवायची आहे आणि लोपेक्षा बरीशी जास्त ठेवायची आहे. जर हाय फ्लेमवर कापण्या तळल्या तर आपण यामध्ये गुळ घातलेला आहे, यांना लगेचच लालसर कलर येईल आणि कापण्या आतून तशाच कच्च्या राहतील आणि मग आपल्या कापण्या खुसखुशीत न होता चिवट बनतील. अशाच पद्धतीने आपण झाऱ्याने थोड्या थोड्या वेळाने कापण्या सतत वरखाली करत राहायचं आहे, म्हणजे त्या एकसारख्या रंगावर अगदी छान तळल्या जातील. बघा, 3-4 मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता कापण्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. असंच आपण थोडा वेळ अजून कापण्या तळून घेऊया. आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. मस्त एकसारखा रंग आलेला आहे, पाहू शकता. यापेक्षा जास्त रंग येईपर्यंत कापण्या तळायच्या नाही आहेत, कारण कापण्या आपण तेलातून काढल्यानंतर देखील त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि मग अगदी गडद काळपट रंग येतो. म्हणून इतक्या रंगावरच आपण कापण्या तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्या कापण्या अगदी 100% खुसखुशीत झालेल्या आहेत. मस्त त्याला पदर देखील सुटलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या वेळीच्या पण कापण्या तळून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा किंचित कमी करायची आणि लोपेक्षा बरीचशी जास्त ठेवायची आहे. बघा, आणि थोड्या थोड्या वेळाने असं सतत ढवळत राहून याही कापण्या आधीसारख्याच तळून घेऊया. दुसऱ्या वेळीच्या पण कापण्या तळून झालेल्या आहेत. मस्त एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत. कापण्या आपल्याला तेलात थोड्याशा मऊस लागतात, त्या पूर्ण गार झाल्यानंतर खुसखुशीत होतात. तेलात तुम्हाला मऊ जाणवल्या म्हणून अजून जास्त वेळ तळायच्या नाही आहेत, मग त्या करपल्या जातील. आता आपण कापण्या काढून घेऊया. या कापण्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि मस्त खुसखुशीत होतात. तयार कापण्या आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि राहिलेल्या कापण्या अशाच पद्धतीने तळून घेऊया. गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या आहेत. आपल्या सगळ्या कापण्या तळून झाल्यात. तयार कापण्या गार झाल्यानंतर इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. पाहून लक्षात येईल की कापण्या किती छान झाल्यात. मस्त एकसारखा रंग आलेला आहे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. पहा, कापणीला किती मस्त लेअर्स आलेल्या आहेत. आता मी तुम्हाला कापणी तोडून दाखवते. बघा, किती पटकन तुटली जाते, अजिबात चिवट झालेली नाही आहे. आणि आतून पहाल तर नानकटाईला जसे लेअर्स असतात तसे या कापणीला लेअर्स आलेले आहेत. अशाच पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या कापण्या तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.